पुणेकरांची पाणी तोडणार नाही. सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार असून काळजी करू नये असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर मुक्ता टिळक यांना दिली अशी माहिती महापौरांनी दिली आहे. मात्र पुणे शहराच्या महापौर या खोटं बोलतात. मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीला इतर पक्षाच्या गटनेत्यांना विश्वासात न घेता ही बैठक केली जाते आणि पाणी कपात सुद्धा केली जाते, त्यामुळे महापौर या खोटं बोलतात असा आरोप विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केलाय. त्यासाठी मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की तो पाणी प्रश्न पुणे शहराच्या महापौर माननीय मुक्ताताई टिळक ह्या दादांत खोटं बोलतात की आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही पाणी कपात होऊन देणार नाही, आम्ही पाणी कपात होऊन देणार नाही. परंतु ही अघोषित पाणी कपात ही दर आठवड्याला चालू आहे. आणि पाणी कपात कशी नाही, कुठे स्टँडिंग कमिटीसमोर विषय नाही, पक्षाने गटनेत्यांच्यासमोर विषय नाही, मात्र दर आठवड्याला पाणी कपात या ठिकाणी होते. लाईटच्या नावाखाली, दुरुस्तीच्या नावाखाली हे अत्यंत धादांत खोटं चाललेलं आहे. तर महापौर पुणेकरांची प्रतारणा करतात आणि खोटं बोलतात सरळ सरळ, किंवा हे पाणी कपात आम्ही करत नसून दुरुस्तीच करतात, तर हे धादांत खोटं बोलतात. आणि आत्तापर्यंत 4 वेळा सांगितलं, त्यांना सांगायची गरज काय आहे? किंवा मुख्यमंत्री सांगतात की आम्ही पाणी कपात करणार नाही, पाणी कपात नाही. मग तुम्ही गटनेत्यांना नेऊन सगळ्या पक्षांच्या कधी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक घेतली का? नाही घेतली आत्तापर्यंत महापौरांनी. तुम्ही बंद खोलीत बोलता, तुमचं काय ठरतं हे आम्हाला कळत नाही. मध्ये पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, आम्ही विचारलं किंवा किती पाणी कपात काय होणार, तर त्यांनी असं सांगितलं की ही पाणी कपात कशी करायची ह्याची माहितीच आमच्याकडे नाही, मग तुम्ही बैठक कशाला घेतली? तर हे चुकीचं आहे असं आमचं मत आहे.